सदरील जोन कने अवैध जोन कने बीएनएन कंस्ट्रक्शन या कंपनी ने रेलवे प्रशासनाखाली ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना संगमत करून अवैध त्या जोन कने उचलले जात होतं त्या संदर्भात वेळोवेळी मी कलेक्टर साहेबांना प्रत्यक्ष भेटून आणि लिखित तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगाने कारवाईची प्रोसेस पुढे चालू आहे. त्या संदर्भात आज रोजी माहिती अधिकार मिळाल्या माहितीनुसार 1,000,000 रुपयाचा दंड त्यांना आकारला गेलेला आहे. आणि हा मुद्दा 30/11/2023 रोजी काल रोजी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये पुनश्च उपस्थित केला गेल्यामुळे संबंधित पदाधिकारी महिला सरपंच संगीता पाटील आणि तिचे पती राजेंद्र एकनाथ पाटील आणि तिचा पुतण्या सचिन ज्ञानेश्वर पाटील यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न माझ्यावर मारहाण करून हल्ल्यासाठी धावून आलेली होती. परंतु शुद्ध नागरिकांनी तिच्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे माझा जीव वाचलेला आहे. आणि यापुढील कारवाईसाठी आता जो गंभीर प्रकारचा दखलपात्र गुन्हा दाखल झालेला प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात मी कलेक्टर साहेबांना आता निवेदन किंवा तक्रार देण्यासाठी आलेलं आहे. त्या संदर्भात त्यांची भेट झालेली आहे. पुढील दोन समितीची अंतिम ती योग्य कारवाई त्यांनी करावी आणि जो माझ्यासोबत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हे दाखल व्हावी ही अपेक्षा महासंघटनेच्या आम्ही द्यायला आलेलो आहे. आणि पुढील प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावर करावी ही अपेक्षा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी साहेबांना मी यावेळी देण्यात आले द्यायसाठी आलेलो आहे. आज या संदर्भात आज कोणतेही झाले नाही कारण मागील 2-3 दिवस अगोदर मी पोलीस स्टेशनला माहिती अधिकारी संदर्भात काही तक्रार द्यायला गेलो होतो. पण तिथे तत्कालीन जे ठाणे अंमलदार होते त्यांनी मला तोंडी त्यावेळेस सांगितलं होतं की माहिती अधिकार संदर्भात आम्ही कुठलीही दखल घेत नाही. हे संबंधित कार्यालयाशी वरिष्ठांना तक्रारी करावं तुम्ही या संदर्भात कुठलीही दखल घेतली जाणार नाही असं म्हणून त्यांच्याकडे आणि दोन खनिजाची तक्रारसुद्धा आम्ही द्यायला गेलो होतो. पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नव्हती. USP ऑफिसवर ऑफिस कार्यालयात गेलो होतो त्यांनीही आम्हाला नाकारलेलं होतं. त्यांनी फक्त आम्ही सांगितलं आम्हाला माहिती सप्रत करा त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तक्रार घेणार नाही असं त्यांनी. आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचा गौण खनिज समितीचा सदस्य असतो म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलो होतो. आज रोजी त्यांनी कोणती दखल घेतली नाही आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळेच ते दोन पोकल्यान सुटलेले अशी नागरिकांची आमची मागणी. माझं नाव पंकज राजेंद्र पाटील आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा मी तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत आहे. आणि यावेळीही मी वेगवेगळी ग्रामपंचायत संदर्भात लोकांच्या वतीने तक्रार वगैरे निवेदन दिलेले त्यांनी त्या संदर्भात माझ्या विधीमान्य निर्देश किंवा काही जे सुचवलेलं आहे मी त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मला दिले लिखित पत्रामध्ये. तरीही त्यांनी आक्षापोटी तत्कालीन सरपंच आणि माजी सरपंच यांच्या काळातली माहिती मागितल्यामुळे माझ्यावर बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी आज रोजी केलेला आहे. की सध्या मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अर्ज करत राहतो याच्यावर सर्व कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गुन्हे दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे भर ग्रामसभेमध्ये. तरी मी त्या ग्रामसभेमध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे माहिती मागणी जर गुन्हा असेल तर मी त्या कारवाईत सामोरे जाण्यास तयार आहे असे मी त्यांना तोंडी आश्वासन दिलेले आहे. परंतु माझे बदनामी आणि गुन्हे दाखल करण्यासाठी ते आजूची षडयंत्र किंवा कटकारस्थान गावात रचले जात आहे. पुराचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील हे तारखेडा येथे सुरू असलेल्या अवैध तोंड खनिज मुरुम प्रकरणामध्ये सातत्याने त्यांनी पुराव्यांनिशी तक्रारी केल्या आणि त्यांचा पाठपुरावा चालू आहे. त्या अनुषंगाने संबंधित व्यक्तीला 1,50,000 रुपयापर्यंतचा दंडाचे चलन दिलेलं आहे अशी माहिती अधिकाऱ्यात प्राप्त झालेली आहे. या अनुषंगाने काल त्यांच्या गावाची ग्रामसभा झाली तारखेड्याला. त्यामध्ये पुन्हा त्यांनी त्या विषयावर छेडला असता संबंधित ठिकाणी त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता पाटील व त्यांचे पती राजेंद्र पाटील यांनी पंकज पाटील यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी जे शुद्ध नागरिक होते त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पंकज पाटील व त्याच्या कुटुंबियांना त्यांनी वाचवले. या सर्व गोष्टीचा आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आहे. आणि याविषयी जे सरपंच आहे ज्यांचे पती ते राज्यकर्ता त्या ठिकाणी सरपंच महिला असून देखील त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही आता संबंधित प्रत्येक ठिकाणी वीजसर तक्रार करणार आहे. आता मी जिल्हाधिकारी साहेबांना याविषयी माहिती दिली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या प्रकरणी योग्य ती उचित कारवाई करण्यात येईल. आणि आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना देखील आता भेटून त्यांना संबंधितांवर योग्य ती उचित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करणार आहे. तुमचं नाव? अमोल अशोक कोल्हे, जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगाव.